नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000990 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. महाराष्ट्राच्या भूगोला संदर्भात आपण आज चर्चा करत आहोत मित्रांनो. महाराष्ट्राच्या भूगोल या संदर्भात चर्चा करत आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलची एक ओव्हरलुक माहिती पाहण्यास मिळेल. तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मुंबई राज्यापासून तयार झालं. मुंबई राज्याचे दोन तुकडे झाले, महाराष्ट्र आणि गुजरात. द्विभाषी मुंबई राज्याचे दोन तुकडे झाले, महाराष्ट्र आणि गुजरात. याची स्थापना झाली. महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्र निर्माण होण्यामध्ये तीन गोष्टींचं महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो. तीन जागेवर महाराष्ट्र आला आहे. म्हणजेच एक, काही महाराष्ट्र मुंबई प्रांतात घेण्यात आला, काही हिरेकडून घेण्यात आला मुंबई प्रांतातनं. पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा जो प्रांत होता हा कुठून घेण्यात आला? पश्चिम महाराष्ट्र, कोकण. पुढं काय मी ते सांगणार आहे. मुंबई प्रांतातनं घेण्यात आला. जो मराठवाडा आहे तो हैदराबादमधनं किंवा निजाममधनं घेण्यात आला. हैदराबाद राज्यातनं, कोणत्या राज्यातनं घेण्यात आला? हैदराबाद राज्यातनं किंवा निजामकडून घेण्यात आला. ठीक आहे, मराठवाडा जो आहे तो कुठून घेण्यात आला आहे? हैदराबाद किंवा निजामकडून घेण्यात आला आहे. आणि विदर्भचा काही भाग हा मध्य प्रांतातनं घेण्यात आला आहे. कोणत्या प्रांतातनं घेण्यात आला आहे मित्रांनो? मध्य प्रांतातनं घेण्यात आलेला आहे. ठीक आहे, मध्य प्रांताची राजधानी काय होती? जुनी राजधानी काय आहे मध्य प्रांताची? नागपूर. बरोबर आहे. आपण महाराष्ट्र निर्माण कसं झाला याबद्दल अजून खूप काही डिस्कस करणार आहोत, पण लक्षात ठेवा महाराष्ट्र तीन वेगवेगळ्या एरियांमधनं एकत्र करून तयार झालेला आहे. काही भाग मुंबई प्रांतातनं घेण्यात आला आहे, पश्चिम महाराष्ट्र कोकणचा एरिया, मराठवाड्याचा एरिया हैदराबादमधनं किंवा निजामाच्या राज्यातनं घेण्यात आलेलं आहे, संस्थानामधनं घेण्यात आलेलं आहे. आणि मध्य प्रांतातनं काय घेण्यात आलेलं आहे? विदर्भ हा मध्य प्रांतातनं घेण्यात आलेला आहे. अशा तीन प्रांत मिळून महाराष्ट्र तयार झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो 1 मेला. 1 मे 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली हे सर्वांना माहिती आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनेक ट्रिक्स सांगेल, त्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली मित्रांनो, त्यावेळेस 26 जिल्हे होते. किती जिल्हे होते? स्टार करून लिहून ठेवायचे. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस किती जिल्हे होते? 26 जिल्हे होते, 335 तालुके होते, 3577 खेडी होती. आज जर बघाल तर 36 जिल्हे आहेत. आज महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत मित्रांनो? 36 जिल्हे आहेत. म्हणजेच नवीन 10 जिल्हे निर्माण झालेली आहेत. आणि आपल्याला परीक्षेत क्वेश्चन येतो कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला, हे आपल्याला डिटेल अँड डिटेल बघायचं आहे. ट्रिक्सने लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला आज ट्रिक्स सांगेन कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा तयार झाला. ही ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची, लिहून काढायचे, पाठ करायचे मित्रांनो. बघा, तर आज महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा 26 जिल्हे होते, आज 36 जिल्हे आहेत. आज 6 प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो. किती प्रशासकीय विभाग आहेत आज? 6 प्रशासकीय विभाग आहेत. मात्र ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली होती त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते. ते पण पुढे आपण डिटेल अँड डिटेल डिस्कस करणार आहोत मित्रांनो. बघा, 4 प्रशासकीय विभाग कोणकोणती होती? कोकण प्रशासकीय विभाग होता, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर प्रशासकीय विभाग होता. अजून 2 प्रशासकीय विभाग आज वाढलेली आहेत. एक नाशिक प्रशासकीय विभाग आणि एक अमरावती. असे 2 प्रशासकीय विभाग काय झालेले आहेत? वाढलेले आहेत. प्रशासकीय विभाग म्हणजेच काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झोन. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचं 4-4, 5-5 जिल्हे एकत्र येऊन जो विभाग तयार करण्यात आलेला आहे त्याला म्हणतात प्रशासकीय विभाग. आज 6 प्रशासकीय विभाग आहेत मित्रांनो. कोकण, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि नाशिक असे 6 प्रशासकीय विभाग आहेत. मात्र ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते. किती प्रशासकीय विभाग होते मित्रांनो? 4 प्रशासकीय विभाग होते. ही जी 2 नवीन लिहिलेली आहेत ही नव्हती. फक्त कोकण होता, पुणे होता, औरंगाबाद आणि नागपूर प्रशासकीय विभाग होता. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो. बघा, 6 नवीन 10 जिल्हे निर्माण झाली. किती नवीन जिल्हे निर्माण झाली? 10 जिल्हे निर्माण झाली. हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे कोणत्या जिल्ह्यापासून कोणता जिल्हा निर्माण झाला. बघा, 1981 साली 1 मे 1981 साली जर बघाल तुम्ही तर सिंधुदुर्ग नवीन जिल्हा निर्माण झाला. कुठून? रत्नागिरीपासून. आणि औरंगाबादपासून काय निर्माण झाला? जालना निर्माण झाला. ही 2 जिल्हे कशी निर्माण झाली? बघा, ट्रिक्सने कसं सांगतो बघा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. सिंधूची रत्ना काय लक्षात ठेवायचं आहे? सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. सिंधूची रत्ना, सिंधुबाईची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे लक्षात ठेवायचं आहे, पाठ करून टाकायचं आहे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे म्हणजे रत्नागिरीमधनं काय बाहेर पडला मित्रांनो? सिंधुदुर्ग बाहेर पडला. आणि औरंगाबादमधनं काय बाहेर पडला? जालना नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे. ही ट्रिक्स तुम्हाला काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे.
बघा याच्यानंतर आपण पुन्हा बघणार आहोत हे दोन प्रश्न दोन जिल्हे बघितले आपण बरोबर आहे सिंधू रत्नागिरी मधून सिंधुदुर्ग तयार झाला औरंगाबाद मधून जालना तयार झाला सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे ट्रिक्स बघितली आता बघा 1982 साली 1982 साली दोन अजून पुन्हा दोन जिल्हे निर्माण झाले उस्मानाबाद मधून काय बाहेर पडला लातूर बाहेर पडला उस्मानाबाद मधून काय बाहेर पडला मित्रांनो लातूर बाहेर पडला आणि चंद्रपूर मधून काय बाहेर पडला गडचिरोली नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे मग ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं अतिशय सोपं आहे बघा ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं आहे लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला लातूरचा उस्मान गडावर चंद्रा नावाच्या पोरीला घेऊन गेला लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला मी असं लक्षात ठेवतो लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला म्हणजे उस्मानाबाद पासून काय बाहेर पडला मित्रांनो लातूर बाहेर पडला आणि चंद्रपूर मधून काय बाहेर पडला गडचिरोली बाहेर पडला लातूरचा उस्मान गडावर कोणाला घेऊन गेला चंद्राला घेऊन गेला लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला ठीक आहे आय होप इथपर्यंत समजलं असेल बघा मागचा व्हिडिओ बघा ही दोन झाली आता 1990 साली तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई शहर मुंबई उपनगर तयार झालं कसापासून मुंबई शहरापासून मग ब्र मुंबईपासून काय तयार झालं मुंबई उपनगर हा एक नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे याची ट्रिक्स लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे पुढची ट्रिक्स बघा तुम्हाला माहीत असेल की ही दोन जिल्हे नवीन निर्माण झाली 1998 साली 1998 साली बघा अकोल्याहून वाशिम नवीन जिल्हा तयार झाला अकोल्यामधून कोणता नवीन जिल्हा तयार झाला वाशिम नवीन जिल्हा तयार झाला आणि धुळ्यातनं नंदुरबार हा नवीन जिल्हा तयार झाला लक्षात कसं ठेवायचे ट्रिक्सच्या माध्यमातून लक्षात कसं ठेवायचे अकोल्यापासून वाशिम नवीन जिल्हा तयार झाला आणि धुळ्यापासून नंदुरबार नवीन जिल्हा तयार झाला मग ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं बघा ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं बघा ट्रिक्सच्या माध्यमातून बघा कसं लक्षात ठेवायचं काय मुंबई शहर मुंबई उपनगर झालं वाशिम अकेला होता अकेला म्हणजे काय एकटा माहिती आहे ना हां अलोन वाशिम अकेला होता म्हणून नंदू त्याला भेटायला धुळ्यात आला वाशिम अकेला होता म्हणून त्याला भेटायला नंदू कुठं आला धुळ्यात आला म्हणजेच अकोल्यामधनं काय बाहेर पडला मित्रांनो वाशिम बाहेर पडला आणि धुळ्यातनं काय बाहेर पडला नंदुरबार बाहेर पडला वाशिम अकेला होता म्हणून त्याला भेटायला नंदू धुळ्यात आला वाशिम अकेला होता वाशिम अकेला होता म्हणून त्याला भेटायला नंदू धुळ्यात आला वाशिम अकेला होता म्हणून त्याला भेटायला नंदू धुळ्यात आला ही ट्रिक्स तुम्ही लिहून घेण्याचा काय करायचा आहे प्रयत्न करायचा आहे मित्रांनो ठीक आहे बघा पुढचा जिल्हा जर तुम्ही म्हणाल पुढचा जिल्हा जर तुम्ही म्हणाल तर बघा तुम्हाला सापडेल की 1999 साली अजून दोन जिल्हे निर्माण झालेले आहेत 1999 साली अजून दोन जिल्हे निर्माण झाले परभणीमधनं हिंगोली बाहेर पडला परभणीमधनं काय बाहेर पडला मित्रांनो हिंगोली बाहेर पडला आणि भंडारामधनं काय बाहेर पडला गोंदिया हा बाहेर पडला भंडारामधनं काय बाहेर पडला गोंदिया बाहेर पडला आणि परभणीमधनं काय बाहेर पडला हिंगोली बाहेर पडला ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं बघा ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं परभणीला हिंग घ्यायला गेली असताना गोंद भांडली परभणीला हिंग घ्यायला गेली असताना गोंद भांडली परभणीला हिंग घ्यायला गेली असताना गोंद भांडली म्हणजेच परभणी होत ना काय हिंगोली आणि गोंदियात ना काय भंडारा गोंदियातनं काय भंडारा अशी जिल्हे लक्षात ठेवायची आहेत आणि एक नवीन जिल्हा निर्माण झाला तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2014 साली पालघर हे लक्षात ठेवण्याची गरज नाही पालघर सर्वांना माहिती आहे कुठून बाहेर पडला आहे ठाण्यातनं बाहेर पडला आहे पालघर अशा पद्धतीने तुम्ही ट्रिक्सच्या माध्यमातून 1 ते 10 जिल्हे म्हणजे नवीन 10 जिल्हे कशी निर्माण झाली हे तुम्ही काय करू शकतात लक्षात ठेवू शकतात बघा काय आहे सिंधूची रत्ना जालना गेली औरंगाबाद मार्गे म्हणजे रत्नागिरीमधनं सिंधुदुर्ग बाहेर पडला औरंगाबादमधनं जालना बाहेर पडला बरोबर आहे पहिली ट्रिक्स दुसरी लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला लातूरचा उस्मान गडावर चंद्राला घेऊन गेला म्हणजे उस्मानाबादमधनं लातूर बाहेर पडला आणि चंद्रपूरमधनं गडचिरोली बाहेर पडला मुंबई शहरमधनं मुंबई उपनगर हे सर्वांना माहिती आहे वाशिम अकेला होता म्हणून नंदू भेटायला धुळ्यात आला नंदू धुळ्यात भेटायला आला वाशिम अकेला होता म्हणून नंदू धुळ्यात भेटायला आला म्हणजेच काय अकोल्यामधनं वाशिम बाहेर पडला आणि धुळ्यातनं काय बाहेर पडला नंदुरबार बाहेर पडला परभणीला हिंग घ्यायला गेली असताना गोंद भांडली परभणीला हिंग घ्यायला गेली असताना गोंद भांडली परभणीमधनं हिंगोली बाहेर पडला आणि गोंदियातनं भंडारा हा नवीन जिल्हा काय पडला बाहेर तयार झालेला आहे अशा पद्धतीने नवीन 36 जिल्हे ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत व्हिडिओ पॉज करा मित्रांनो व्हिडिओ पॉज केल्यानंतर प्रत्येक गोष्ट लिहून घेण्याचा काय करणार आहात प्रयत्न करणार आहात या ट्रिक्स सर्वात इम्पॉर्टन्स आहेत IMP आहेत नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे जेव्हा महाराष्ट्र तयार झाला होता 1 मे 1960 रोजी त्यावेळेस महाराष्ट्र जेव्हा तयार झाला होता 1 मे 1960 रोजी त्यावेळेस तुम्हाला माहीत असेल की नाशिक आणि अमरावती हे दोन प्रशासकीय विभाग नव्हते फक्त किती प्रशासकीय विभाग होते मित्रांनो 4 प्रशासकीय विभाग होते कोकण पुणे औरंगाबाद आणि नागपूर आज किती प्रशासकीय विभाग आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत किती प्रशासकीय विभाग आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत कोकण प्रशासकीय विभाग पुणे प्रशासकीय विभाग नाशिक प्रशासकीय विभाग
औरंगाबाद प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग असे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुण्यामधून नाशिक प्रशासकीय विभाग तयार झालेला आहे आणि नागपूरमधून अमरावती प्रशासकीय विभाग तयार झालेला आहे. पुण्यातनं नाशिक प्रशासकीय विभाग तयार झाला आहे, अमरावतीमधून नागपूरमधून अमरावती प्रशासकीय विभाग तयार झाला आहे. आणि पुढे आपण हे पण बघणार आहोत कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हे पण पुढे आपण काय करणार आहोत मित्रांनो डिस्कस करणार आहोत. आता बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये ज्याला ज्याला समुद्रकिनारा लागलेला आहे असे सर्व जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात, कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात. ठीक आहे, पुन्हा प्रशासकीय विभागात पुन्हा सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हे जिल्हे येतात. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये जर तुम्ही बघाल तर नाशिक असेल, नंदुरबार असेल, धुळा असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, अशी 5 जिल्हे येतात. औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे, 8 जिल्हे येतात त्याच्यामध्ये. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये कोणते जिल्हे येतात हे पण आपण पुढे काय करणार आहोत मॅपच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, बघा तुम्ही आता तुम्हाला माहित असेल की कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, ते नाशिक प्रशासकीय विभागात 5 जिल्हे आहेत आणि अमरावती प्रशासकीय विभागात काय आहेत 5 जिल्हे आहेत. 2060 नंतर ही 2 प्रशासकीय विभाग काय आले मित्रांनो तयार झाली. ठीक आहे, आज किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, 36 जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत, 36 जिल्हे आहेत. 27 महानगरपालिका आहेत मित्रांनो. किती महानगरपालिका आहेत, 27 महानगरपालिका आहेत. 231 नगरपालिका आहेत. किती नगरपालिका आहेत, 231 नगरपालिका आहेत. आणि 7 कॉन्टेंडल बोर्ड आहेत, त्यांची नावं पण पुढे आपण डिस्कस करणार आहोत. आणि ग्रामपंचायती 27,000 आसपास काय आहेत, ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये पंचायत समित्या काय आहेत, किती आहेत हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत, ते सध्या तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. ठीक आहे, बघा महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार लक्षात ठेवा. मी पुढे तुम्हाला अक्षवृत्तीय विस्तार काय आहे डिटेल समजून सांगेन, रेखावृत्तीय विस्तार काय ते पण डिटेल समजून सांगेन. त्याच्याबद्दल खूप काही गोष्टी डिस्कस करण्यासारख्या जागतिक भूगोलामध्ये किंवा जेव्हा फिजिकल जिओग्राफी बघू त्यावेळेस जास्त डिस्कस करता येईल आपल्याला. अक्षवृत्तीय विस्तार महाराष्ट्राचा काय आहे, 15:35:46 उत्तर. आता उत्तर का म्हणतात ते पण सांगेल बघा, कारण की आपण उत्तर गोलार्धात आहोत. महाराष्ट्र कोणत्या गोलार्धात, महाराष्ट्र काय संपूर्ण भारत कोणत्या गोलार्धात आहे, उत्तर गोलार्ध आहे. पुन्हा एक समजून सांगण्यासाठी बघा, ही आपली भारत पृथ्वी गोल आहे जी मधून विषुववृत्त जाते. विषुववृत्ताचा वरचा भाग हा उत्तर गोलार्ध आहे, खालचा भाग हा दक्षिण गोलार्ध आहे. आपण उत्तर गोलार्धात आहोत म्हणून उत्तर लिहितात आडव्या रेषा टाकताना आणि अक्षवृत्त विस्तार टाकताना. आडव्या रेषांना काय म्हणतात, पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या रेषा टाकल्या आहेत त्यांना अक्षवृत्त म्हणतात. आपण 0° रेषेपेक्षा वरती आहोत म्हणून उत्तर गोलार्ध म्हणतात. आणि उभ्या रेषांना जे ग्रीनविच या शहरापासून टाकले आपण पश्चिम पूर्वेकडे आहोत म्हणून पूर्व गोलार्ध म्हणतात. पूर्व यांनी ईस्ट, बरोबर, ईस्ट इंडिया कंपनी नाव लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ईस्ट गोलार्ध. ठीक आहे, मग महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे आडव्या रेषा, काल्पनिक आडव्या रेषा कुठून टाकल्या आहेत, 15:35:46 उत्तर ते 22:02:13 उत्तर. म्हणजेच बघा इथून सुरुवात केलेली आहे सर्वात खाली, कारण की महाराष्ट्र इथे आहे, तुम्हाला आपला महाराष्ट्र इथे आहे. 15:35:46 उत्तर ही सर्वात खालची रेष गेलेली असेल तर सर्वात वरची जी आडवी काल्पनिक रेषा गेलेली आहे तिला काय काय किती अंशाने गेलेली आहे, 22:02:13 उत्तर. हा महाराष्ट्राचा काय आहे, अक्षवृत्तीय विस्तार आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार, रेखावृत्त म्हणजे काय मित्रांनो, आडव्या रेषांना काय म्हणतात, रेखावृत्त म्हणतात. आडव्या रेषांना काय म्हणतात, रेखावृत्त म्हणतात. पृथ्वीवर अशा अनेक सरळ उभ्या रेषा टाकल्या आहेत, सॉरी अनेक उभ्या रेषा टाकलेल्या आहेत, 360 उभ्या रेषा आहेत. सर्व रेषांना काय म्हणतात, रेखावृत्त म्हणतात. ठीक आहे, काल्पनिक रेखावृत्त आहेत. ग्रीनविच या शहरापासून सुरुवात केली होती. मग आपण पूर्व गोलार्धात आहोत म्हणून पूर्व रेखावृत्ती विस्तार बघा, 72:38:45 पूर्व म्हणजे ही जी लाईन गेलेली आहे ती 72:38:45 पूर्व ते 80:53:17 पूर्व ही महाराष्ट्राचा काय आहे, रेखावृत्तीय विस्तार आहे. पाठ करायचं ही फिजिकल डाटा आहे, हे मी पुढे तुम्हाला डिटेल सांगेल की अक्षवृत्तीय कसे लक्षात ठेवायचेत, रेखावृत्तीय कसे लक्षात ठेवायचेत, याबद्दल आपण डिटेल आणि डिटेल माहिती मिळवणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, बघा तुम्ही जर विचार करणार तर महाराष्ट्राचा आकार सर्वसाधारणपणे काय त्रिकोणाकृती आहे, काय आहे त्रिकोणाकृती आहे. दक्षिणेकडे तो चिंचोळ होत गेलाय, बरोबर आहे, आणि उत्तरेकडे काय आहे तो अरुंद आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस गोंदिया, महाराष्ट्राचा आकार सोडून द्या, महाराष्ट्राचा आकार कसा आहे जवळजवळ त्रिकोणाकृती आहे तुम्हाला दिसतोय, महाराष्ट्राचा आकार कसा आहे त्रिकोणाकृती आहे मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघा तुम्ही डिस्कस करणार आहात. नेक्स्ट पॉईंट, महाराष्ट्राची जी दक्षिण उत्तर लांबी आहे म्हणजे ही दक्षिण उत्तर जी अशी लांबी आहे महाराष्ट्राची ती जवळजवळ किती मीटर आहे, किती किलोमीटर आहे, 700 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे, 700 किलोमीटर आहे. आणि पूर्व पश्चिम जी लांबी आहे अशी आडवी जी लांबी आहे, आडवी लांबी जी आहे पूर्व पश्चिम ती 800 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे, 800 किलोमीटर आहे. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 307,713, पाठच करून टाकायचं, कंबाईनला आलेला होता हा क्वेश्चन. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, 307,713 किलोमीटर वर्ग. हे महाराष्ट्राचं काय आहे,
क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तिसरा लागतो आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसरा लागतो यूपी नंतरची सर्वात जास्त लोकसंख्या महाराष्ट्राची आहे ठीक आहे मग क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची पाच राज्य लक्षात ठेवा जम्मू का सॉरी पहिलं काय आहे राजस्थान दुसरा आहे मध्य प्रदेश तिसरा आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि गुजरात आणि सहा नंबरला जम्मू काश्मीर होतं यावर्षी जम्मू काश्मीर काय झालेलं आहे रद्द झालेलं आहे सहा नंबरला क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोणतं राज्य होतं मित्रांनो पूर्वी जम्मू काश्मीर होतं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पूर्वी कोणतं राज्य होतं जम्मू काश्मीर होतं यावेळेस जम्मू काश्मीर रद्द झालेलं आहे कारण की जम्मू काश्मीर आणि लद्दाख काय झाले वेगवेगळे झालेले आहेत म्हणून तो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून पहिलं राज्य आहे राजस्थान दुसरा आहे मध्य प्रदेश तिसरा आहे महाराष्ट्र चौथा आहे उत्तर प्रदेश पाचवा आहे गुजरात तर आपला महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कितवा क्रमांक आहे तिसरा क्रमांक आहे पूर्व दक्षिण उत्तर लांबी आहे 700 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर क्षेत्रफळ 307,713 किलोमीटर काही गोष्टी फॅक्च्युअल डाटा आहे पार्ट करणं आवश्यक आहे जिथं कन्सेप्ट आहे तिथं कन्सेप्ट पार्ट करायचे तिथं फॅक्च्युअल डाटा आहे तो पार्ट करायचा आहे आणि जिथं ट्रिक्स लक्षात ठेवायचे तर ट्रिक्सने तुम्हाला बघायचं आहे ठीक आहे बघा नेक्स्ट बघू आपण पुढचा पॉईंट डिस्कस करू मित्रांनो बघा पुढचा पॉईंट डिस्कस करू महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कोणकोणत्या आहेत राजकीय सीमाने उत्तरेला कोणतं राज्य दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला कोणती राज्य ते नाही नैसर्गिक सीमा म्हणजे काय मित्रांनो त्याच्या कोणत्या दिशेला काय आहे काय बघा सर्वात उत्तरेकडे जर बघाल तर सातपुडा आणि गाविलगड डोंगर रांगा आहेत सातपुडा आणि गाविलगड काय आहेत डोंगर रांगा आहेत महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्ही जाल तर सातपुडा आहे किंवा गाविलगड म्हणाल तर अमरावती जिल्ह्यामध्ये बघाल तर गाविलगड डोंगर रांगा आहेत बरोबर आहे महाराष्ट्राच्या वायव्येला बघाल दिशा माहित आहेत ना ही वरची दिशा कोणती आहे मित्रांनो उत्तर तुम्हाला सर्वांना दिशा माहीत असतील नसेल माहिती तर मला सांगा आपण रिझनिंगमध्ये दिशा शिकत होतो ही खालची दिशा कोणती आहे दक्षिण दिशा आहे ही कोणती आहे पश्चिम आहे ही कोणती आहे पश्चिम आहे ही कोणती आहे पूर्व आहे ही पूर्व ही वायव्य दिशा कशा लक्षात ठेवायची ते पण सांगतो ही आग्नेय सॉरी ही नैऋत्य ही काय आहे नैऋत्य ही काय आहे ईशान्य अशा दिशा लक्षात ठेवायच्या आता दिशा कशा लक्षात ठेवायच्या बघा मी कशा लक्षात ठेवतो दिशा बघा भारताचा नकाशा काढून घेतो भारताचा नकाशा काढून घेतो त्याचे चार तुकडे करतो भारताच्या नकाशाचे किती तुकडे करतो चार आपला महाराष्ट्र इथं आहे हे सर्वांना माहिती आहे उत्तर इथं आहे दक्षिण खाली आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत सर्वांना माहिती आहे आपण मी इव्हन नाशिकचा आहे मी नाशिकचा आहे म्हणून मला माहिती आहे नाशिक जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रात येतो म्हणून इकडची दिशा कोणती लक्षात ठेवायची पश्चिम म्हणजे महाराष्ट्र इथं आहे ना इथं काय आहे महाराष्ट्र म्हणून पश्चिम पश्चिमच्या समोरची इकडची काय आहे पूर्व महाराष्ट्रात असा पाऊस पडतो अरबी समुद्रातनं पाऊस महाराष्ट्रात पडतो महाराष्ट्रात पाऊस कोणत्या वाऱ्यांपासून पडतो नैऋत्य मान्सून वारे म्हणून ही कोणती दिशा पकडायची मित्रांनो नैऋत्य मान्सून वारे नैऋत्य दिशा महाराष्ट्राच्या वरती गुजरात आहे गुजरातच्या वरती राजस्थान आहे राजस्थानचं काय वैशिष्ट्य आहे वाळवंट आहे वाळवंट म्हटलं की काय लक्षात ठेवायचं वायव्य वाळवंट म्हटलं की काय लक्षात ठेवायचं वायव्य लक्षात ठेवायचं मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस जपानने भारताच्या पूर्व किनारपट्टीवर बॉम्बारिंग केली होती का केली होती इतिहासामध्ये खूप मोठे रिझन आहेत डिस्कस नंतर करू बघा तर जनरली बॉम्बारिंग केली बॉम्ब टाकल्यामुळे आग निर्माण होते म्हणून मी कसं लक्षात ठेवतो आग्नेय काय लक्षात ठेवतो मित्रांनो आग्नेय आणि शेवटची काय राहिली ईशान्य एकशेवटची काय राहिली ईशान्य या दिशा लक्षात ठेवण्याची काय आहे एक ट्रिक्स आहे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत मग आता तुम्हाला दिशा कळाल्या कोणत्या दिशेला काय दिशा कळाल्या आता बघा महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे मग महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा आणि गाविलगड डोंगर रांग आहेत सातपुडा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये गाविलगड आहे अमरावती जिल्ह्यामध्ये बरोबर आहे पुढे डिटेल सांगेल महाराष्ट्राच्या दक्षिणेला बघू दक्षिणेला जाऊ पहिले मूळ चौक दिशा बघून घेऊ दक्षिणेला काय आहे तेरेखोल नदी आहे आणि हिरण्यकेशी नदी आहे कोणती आहे तेरेकोल नदी कोकणातली सर्वात दक्षिणेकडची नदी आहे तेरेकोल नदी आणि हिरण्यकेशी नदी या दोघा नदींबद्दल डिटेल आणि डिटेल माहिती आपण पुढे बघणार आहोत महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र हे सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे चिरोल टेकडे आहेत खारपूर गायगुरी टेकडे आहेत आणि भामाडगड डोंगर रांग आहेत आणि चिरोल टेकड्या बघाल तर तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाण्यास मिळतील ठीक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये चिरोल टेकड्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाण्यास मिळतील महाराष्ट्राच्या वायव्येला महाराष्ट्राच्या वायव्येला काय मित्रांनो सातमाळ गाळणा अक्राणीच्या डोंगर रांगा आहेत नंदुरबार जिल्हा कोणता जिल्हा इथं नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढे डिटेल आणि डिटेल बघणार आहोत मॅपमध्ये नंदुरबार जिल्हा आणि महाराष्ट्राच्या ईशान्येला आहे दरकेसर टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्येला काय आहेत दरकेसर टेकडेला आहेत हे महाराष्ट्राच्या काय झाल्या नैसर्गिक सीमा झाल्या महाराष्ट्राच्या काय झाल्या नैसर्गिक सीमा झाल्या नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू आता राज्य कोणकोणती आहेत महाराष्ट्राच्या तुम्ही जी ही डायग्राम बघाल तर तुम्हाला राज्य सापडतील किंवा मी पुढच्या डायग्राममध्ये याच्यापेक्षा बेस्ट डायग्राम देऊन तुम्हाला राज्य दाखवेल महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे मित्रांनो मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या आग्नेयेला आग्नेयेला दोन राज्य आहेत एक गुजरात आहे आणि एक दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत
पालघर जिल्ह्याला लागून दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे दोन केंद्रशासित प्रदेश आहेत. महाराष्ट्राच्या पूर्वेला जर बघाल तर छत्तीसगड नावाचं राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला छत्तीसगड नावाचं राज्य आहे. महाराष्ट्राच्या जर तुम्ही आग्नेयेला बघाल तर तेलंगणा नावाचं राज्य आहे आग्नेयेला. आणि दक्षिणेला बघाल तर कर्नाटक आणि गोवा आहे. दक्षिणेला काय आहे? कर्नाटक आणि गोवा आहे. किती जिल्हे आहेत ते नंतर डिस्कस करू. त्याची ट्रिक सांगेन कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्याला कोणते जिल्हे लागले आहेत याची पण मी तुम्हाला काय सांगणार आहे ट्रिक सांगणार आहे. जसं की कोणता जिल्हा कसा निर्माण झाला याची ट्रिक सांगितली, त्याच पद्धतीने कोणत्या जिल्ह्याला कोणत्या राज्याला लागून आहे त्याची पण काय सांगणार आहे मित्रांनो ट्रिक सांगणार आहे. सध्या लक्ष द्या फक्त महाराष्ट्राच्या उत्तरेला काय आहे मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला कोणते राज्य आहेत? गुजरात आणि दादरा नगर हवेली आहे. पूर्वेला छत्तीसगड आहे. आग्नेयेला आहे तेलंगणा. दक्षिणेला कर्नाटक आणि काय आहे गोवा आहे. आय होप इथपर्यंत समजत असेल. नेक्स्ट बघा, आता तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा दिसतोय तुम्हाला, हे मी तुम्हाला दिल्यानंतर ट्रिकच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, ट्रिकच्या माध्यमातून फक्त एवढं लक्षात ठेवा. आता अशी जिल्हे आहेत एकापेक्षा अधिक राज्यांच्या सीमेवर असणारे जिल्हे. नंदुरबार जिल्हा जो आहे दोन राज्यांना लागून आहे, मध्य प्रदेश आणि गुजरात. बघा, नंदुरबार जिल्हा इथे आहे मित्रांनो. हा नंदुरबार जिल्हा दिसतोय. इकडे मध्य प्रदेश राज्य आहे आणि इकडे गुजरात राज्य आहे, दोन राज्यांना लागून आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जो जिल्हा आहे तो पण दोन राज्यांना लागून आहे, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. बघा, इथं गोंदिया दिसतोय तुम्हाला. हा गोंदिया दिसतोय. गोंदिया पण दोन राज्यांना लागून आहे, वरती मध्य प्रदेश आणि पूर्वेकडे छत्तीसगड. सिंधुदुर्ग जिल्हा दोन राज्यांना लागून आहे, कर्नाटक आणि गोवा. खाली बघा, महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा जिल्हा आहे कोणता? सिंधुदुर्ग. कोल्हापूर नाही, कोल्हापूर थोडा वरती येतो, सिंधुदुर्ग काय जातो? खाली जातो. सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक या दोन जिल्ह्यांना काय येतो? लागून आहे तो जिल्हा. नांदेड दोन जिल्ह्यांना लागून आहे, कर्नाटक आणि तेलंगणा. नांदेड बघा इथं, कर्नाटक आणि तेलंगणा तुम्ही बघाल. हा नांदेड दिसतोय मित्रांनो. नांदेडचा काही भाग कर्नाटकमध्ये आहे इकडचा भाग. बरोबर आहे. नांदेडचा कर्नाटकमध्ये आहे इकडचा भाग. काही भाग कर्नाटकमध्ये आहे, काही भाग कुठं आहे? तेलंगणामध्ये आहे. पालघर, पालघर जिल्हा गुजरात आणि दादरा नगर हवेली दाखवतो. बघा, पालघर जिल्हा वरती आत्ता नवीन मॅपमध्ये पालघर जिल्हा गुजरात आणि दादरा नगर हवेली दाखवतो. आणि गडचिरोली जिल्हा तेलंगणा आणि छत्तीसगड दाखवतो. बघा, हा गडचिरोली जिल्हा आहे. हा गडचिरोली जिल्हा वरती या बाजूला आहे छत्तीसगड आणि या बाजूला आहे तेलंगणा. तर दोन किंवा अधिक राज्यांच्या सीमा लागलेले जिल्हे कोणकोणती आहेत एवढी आहेत. म्हणजेच काय? नंदुरबारला दोन जिल्ह्यांच्या दोन राज्यांच्या सीमा लागल्या आहेत, मध्य प्रदेश आणि गुजरात. गोंदियाला पण दोन राज्यांच्या सीमा लागल्या आहेत, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. सिंधुदुर्गला दोन राज्यांच्या सीमा लागल्या आहेत, कर्नाटक आणि गोवा. सिंधुदुर्ग भारतातला महाराष्ट्रातला सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे. कोल्हापूर नाही, सिंधुदुर्ग आहे. ठीक आहे. नांदेड तेलंगणा आणि कर्नाटक असेल, पालघरला गुजरात आणि दादरा नगर हवेली असेल, आणि गडचिरोलीला तेलंगणा आणि छत्तीसगड अशा दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, आपण काय करणार आहोत? महाराष्ट्राच्या सोयीसाठी महत्वाचे पुढील सहा प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. सहा प्रशासकीय विभाग करण्यात आलेले आहेत. कोणकोणती आहेत? कोकण, पुणा, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस कोणता प्रशासकीय विभाग नव्हता मित्रांनो? अमरावती प्रशासकीय विभाग नव्हता आणि नाशिक प्रशासकीय विभाग नव्हता. तर राहिलेली चार प्रशासकीय विभाग होती. बरोबर आहे ना? आता किती आहेत? सहा आहेत. ते पण पुढे आपण डिस्कस करणार आहोत. आता बघा, तुम्ही जर बघाल तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत ती यादी लक्षात ठेवायची नाही आहे. आता बघा, मी कसं लक्षात ठेवतो? इथं डायग्राम बघा. आय होप तुम्हाला डायग्राम दिसत असेल, नाही तर मी काय करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ही डायग्राम मोठी सांगेल. ज्यावेळेस मी तुम्हाला पुढचा फिजिकली पार्ट शिकवेल त्यावेळेस अजून मोठी सांगेल. ज्यांना ज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे ती सर्व काय आहेत? कोकण किनारपट्टी या कोकण प्रशासकीय विभाग आहे. मग पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे टोटल सात जिल्हे आहेत. हा पुणा प्रशासकीय विभाग आहे. पुणा, पुणा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली माझे पाठ होऊन गेलेत मित्रांनो. पुणा, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे पुणा प्रशासकीय विभागामध्ये येतात. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाच जिल्हे येतात. नाशिक, नगर, धुळा, नंदुरबार, जळगाव आणि ही पाच जिल्हे येतात. बरोबर आहे. नाशिक, अहमदनगर, धुळा, नंदुरबार आणि जळगाव. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे मित्रांनो? औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यामध्ये आठ जिल्हे येतात. किती जिल्हे येतात मित्रांनो? आठ जिल्हे येतात. बघा, दिसतंय तुम्हाला हा जो जांभळा कलर आहे हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यामध्ये औरंगाबाद असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद आहे. हा जो कलर दिसतोय तुम्हाला, मला कलर ब्लाइंडनेस आहे, मला लवकर कलर ओळखता येत नाही, त्यांची नावं तरी येत नाही. बघा, हा आहे अमरावती प्रशासकीय विभाग. याच्यामध्ये आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ एवढे जिल्हे येतात. पुढचा इकडचा प्रशासकीय विभाग जो आहे मित्रांनो त्याला म्हणतात नागपूर प्रशासकीय विभाग. त्याच्यामध्ये गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली एवढे जिल्हे येतात. आणि नागपूर प्रशासकीय विभागालाच्या काही भागाला असं वराड म्हणतात. काय म्हणतात? नागपूर आणि अमरावती प्रशासकीय विभागाला काय म्हणतात? वराड म्हणतात. बघा, पुढे आपण जेव्हा फिजिकली महाराष्ट्राचे भौगोलिक विभाग शिकणार आहोत त्यावेळेस अजून जास्त डिस्कस करू. सो या व्हिडिओमध्ये काय केलं मित्रांनो? एवढे पॉईंट डिस्कस केले. याचे राहिलेले पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत? डिस्कस करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.